कृषी उत्पन्न बाजारामध्ये तूर खरेदी बंद केल्याने बीड मार्केट यार्ड परिसरामध्ये तुरीने भरलेल्या मोठमोठ्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून रांगेमध्ये वाहन उभी करून सुद्धा शेतकऱ्यांची तूर विक्री होत नाहीये आणि त्यातच बैलगाडीतून तूर आणली तरच खरेदीबाबत विचार केला जाईल असा अजब फतवा कृषी उत्पन्न बाजार समितीने काढल्याने शेतकरी हवालदिल झालाय। गोदामात माल ठेवण्यास जागा अपुरी पडतेय। कृषी उत्पन्न बाजार परिसरातही अशीच अवस्था असल्याने तूर खरेदी बंद ठेवण्याची नामुष्की ओढवलेली आहे। याविषयी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। 15 दिवस झाले आम्ही इथे येऊन थांबलेलो आहे। बरं, पण कोणी बारदाण्याचं सांगतंय, कोणी म्हणतंय गोडामज मोकळं नाही, हे असं चाललेलं आहे आणि ते आम्ही इथं टायल्यावर झोपतो,